जय जे बी ड्रायव्हर। तर आज परत एक नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे। तर आपल्याला आज जायचं आहे कल्याण कोळीवाड्यात वाजवायला साखर चौथीचे गणपती विसर्जन। मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो कल्याण कोळीवाड्याचं जे काही शो असेल काही पण असेल आम्हाला लवलीलाच कॉल असतो, तर तिथे गुलालजाम असतो म्हणून मी आपली टोपी घेऊन चाललो आहे। आता घालूनच जातो डायरेक्ट आणि डोळे वाचण्यासाठी चष्मा घेतले। थोडा कॅमेरामॅन आपला संकेत भाऊ आहे आणि आपले नवीनच गावातले ब्रास बँडमधले काय ड्रम का कॉन्सर्ट काय वाजवतो कॉन्सर्ट तू ऑलराऊंडर काही पण होते काही पण शिकायचा वाजवायचा भाई लागायचा नाही। तर माझ्याकडे तर गाडी पण नाही तिथे जायला बघा एवढा असून पण नसतो पॉसिबल कधी कधी। आता दोन शिव्या पण ऐकायला लागतात ना पप्पाच्या, तरी मी आता बघू गाडी नाही पप्पाचीच गाडी बुलेट घेऊन जातो। चावी मला आणले तुम्ही तू येतो का तू येतो का? तर चला तिकडे जातो आणि भेटतो तुम्हाला। टेम्पो कुठे आहे एवढा सामान का आरती वाजवली का गणपती बघायचे आज फुल झालंस का गणपती कुठे कुठे किती गणपती आपल्या घरात किती 40 गणपती आता सगळ्या खाली आहेत आपोआप भर तर अख्खे गणपती बाप्पा मिळून 40 गणपती आहेत। तर आपण सगळे ना शूट घेणार कारण की पॉसिबल होणारच नाही तेवढे घ्यायला। विसर्जनच्या वेळी दाखवेन ना तुम्हाला किती आहेत ते। आता आपल्या बाप्पाचे मूर्त्या पण मस्त असतात ना किती वाजता काढणार आहे पाहता निघेल आता लिखतील आता झाली तयारी असते असती कोण आता आत्ताची मार्केटला आले ना जशी असतील दुसऱ्या असतील या पसंत
तर आता बघितलं 40 गणपती बाप्पा कव्हर केले आपण, आणि कोणती कोणती मूर्ती भारी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. तर आता आपल्याला दादाने बोलवलं आपल्या, तर आपण दादाजवळ जाऊन दादाला भेटूया. तर फायनली आता आपला पॅकअप झालाय आणि वाजवायला जाम मजा आली. तर तुम्हाला दिसेलच काय नंतर माझा थोडा हाताचा प्रॉब्लेम झाला आहे, बोटाचा तो खूप दुखतो. तर मी थोडा ड्रम वाजवणं अवॉइड करणार आहे, कमी करणार आहे. वरती रोटो वाजवेल पण ड्रमचा थोडा कमी करेल. तर वाजवायला जाम मजा आली. तुला मजा आली का नाही? गुलाल तर जामच आहे. संकेतदानी कॅमेरा पकडला आणि आपला सागर दादा आता कोंडगाववरनं सागरदानी आपल्याला एनर्जी ड्रिंक दिलेली. एक तर मी पिली एनर्जी येण्यासाठी आणि टीशर्ट ठेवलेली रेडबुल. आपण का दारू पितताय त्याला दादाला वाटलं आपण तुझं पण रेडबुल घे दादा पिला. तर ब्लॉग इथेच एंड करतोय, कसं वाटलं कमेंट करून सांगा. बाकीचे ब्लॉग पेंडिंग आहेत ते एडिट करायचे बाकी आहेत. आपल्याला आगमनाचे पण ब्लॉग आहेत ते काही एडिट करायला भेटले नव्हते, कारण की मी सोमीचा स्वतः एडिट करत नाही, मला येत नाही. मी आपल्या भावाला सांगतो एकाला, तो करून देतो. तर ते पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतीलच. तुला भेटतो आपण आता नवरात्रीच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.